शक्य आहे का दाखवायचा? उभाट्या पुरीने एवढा पैसा आहे माझ्याकडं, उभाट्या पैशात पुरीने एवढा पैसा आहे माझ्याकडं, फक्त देव दाखवा. नाथ बाबा म्हणले, तुझ्या पैशाला काय? नाथ बाबा एवढे श्रीमंत होते, नाथ बाबा एवढे श्रीमंत होते, आलेला प्रत्येक माणूस सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा, एवढे नाथ बाबा श्रीमंत होते. नाथ बाबा एवढे श्रीमंत होते की पुरणपोळीशिवाय स्वयंपाक कधी नसायचं. नाथ बाबा एवढे श्रीमंत होते, आम्ही भिकारी आहेत, आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो. नाथ बाबा जे आले त्यांनाच देत होते. माझ्याकडे बघू नका, माझ्याकडे तेवढं नाही महाराज. जी नाथ बाबा होते मी आहे महाराज. चला, नाथ बाबा एवढे श्रीमंत होते, आलेल्या प्रत्येक मायमावल्याला प्रत्येक बाप्पाला 2 किलो हरबल आणि 1 किलो गुळ असायचं. कीर्तन झालं. श्रीमंत नाथ बाबा, नाथ बाबा एवढे श्रीमंत होते की काळ त्यांच्या बोलवल्यावर यायचा आणि काळ त्यांनी नाही म्हटल्यावर जायचा. नाथ बाबा एवढे श्रीमंत होते. नाथ बाबाकडे माणूस आला, म्हटला 3 दिवसात देव दिसला पाहिजे. ठीक, दाखवतो. 3 दिवसात कशाला म्हणले? 3 बुटक्या मार देव दाखवतो. पहिली मारली, दिसला गाव? ओ दिसला का देवगावकर? दिसला का? तुम्ही बोलत जा बरं. ह्या का तुम्ही बोललो तर कीर्तन नाही तर आता माघारी जाते कुसकुर सांगा. बोलत जा महाराज. आहे की नाही बरं? मी काय तुमचं वाटोळं केलंय का? तुमच्या बांधाला माझा बांध, घराशेजारी माझं घर, मी काय ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या विरुद्ध उभा? तुमचा माझा विरोधी पक्ष, तुमचा रान म्या पेटिवलं, मग तुम्ही माझ्यावर कसं नको तोंड करून बघावं असं मी काय केलं का माऊली? तुमचं काय केलं? तुमची जाऊ मी, ननन, सासू, सून, जावई काय संबंध नाही महाराज, काहीच नाही. तुम्ही माझ्यावर राग धरावं असं आपलं काहीसुद्धा नातं, तुमचं आणि माझा काहीसुद्धा संबंध कुशल नाही म्हणू नका. संबंध तर काहीच केला का शिकला आले का महाराज? संबंध आहे म्हणून झाले की असं काय बोलता माऊली? नातं आहे, ऐका बरं, हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं भक्तीचं आहे. अरे एका वेळेस रक्ताचं नातं बघा देईल, पण भक्तीचं नातं कधीच बघणार नाही. विश्वास देतो माऊली, एवढी ताकद या नात्यात आहे. अरे काय नातं असावं त्याचं आणि भक्तांचं ना, तसं नातं आहे महाराज. काय नातं असावं? तिथं विश्वास असावा तिथं नातं आहे महाराज. तिथं विश्वास नाही तिथं नातं टिकत नाही माऊली. काय नातं होतं संतांचं आणि देवाचं? मंगळवेश भिंतीकडे चोखोबऱ्यांचा मृत्यू झाला, साक्षात पांडुरंग रडतायत आणि नामदाराला सांगतायत नामा माझा चुका गेला, कमीत कमी त्याची अस्थि तरी माझ्याकडे घेऊन ये. नामदेवरायणं सांगावा, हजारो माणसं मेली रे भिंतीखाली, त्या चोखोबऱ्यांची आड कशी ओळखायची? पांडुरंगाने सांगावं नामा प्रत्येक हाड कानाला विठ्ठल विठ्ठल असा जय घोष नामा, ते हाड माझ्या चोख्याचं असं काय नातं असं महाराज. हा परमहारत आहे, एवढं नातं स्ट्रॉंग पाहिजे. चला, 3 बुटक्या मारा देव दिसेल. पहिली मारली दिसला, दुसरी मारली दिसला, तिसरीला जेव्हा यात गेला नाथ बाबानं वरून दाबून धरला आणि पुन्हा विचारलं दिसला का? ती म्हणला दिसला तर नाही, पण वर आल्यावर दाखवतो तुम्हाला देव काय असतोय ते. जेव्हा चाकंदाने प्राणी एकत्र केला, नाथ बाबाला पाठीमागे ढकललं, वर आले तसे आख्या वाळवंटत यांचं कीर्तन. काय म्हणले जोग आता? अरे देव दाखवायला आला होता, देवापाशी पाठवाय नव्हतं लावलं. ही कुठली पद्धत आहे देव दाखवायची? म्हणले ऐका तर कर, ऐकत तर कर काय? तुम्हाला मी पाण्यात दाबून धरलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? म्हणलं असं वाटलं का बाहेरून तुमच्या गळ्याचा गोठ घेणं? नेमकं कसं वाटलं? म्हणलं असं वाटलं कधी एवढा एकट्या मोकळा होतोय, मोकळा श्वास घेतो. नाथ बाबा सांगतायत माऊली, जेवढी तळमळ तुम्हाला पाण्यात बाहेर येण्याविषयी होती ना, तेवढीच तळमळ जर तुम्हाला पांडुरंगाच्या भेटीविषयी झाली ना, साक्षात पांडुरंग आणि तुम्ही एक असाल, फक्त तेवढी तळमळ ठेवा माऊली. किती तळमळ पाहिजे विचार करा ना. पाण्या वेगळं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका, एवढी तळमळ पाहिजे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी ना, निस्वार्थी प्रेम पाहिजे आणि प्रेम भगवंतावरच करावं. बरं का पोरा सोरांना?
अगं गुरी दिसली आणि गाला थाटली की आणली हे प्रेम नाही महाराज, प्युअर वास नाही. बोलले राहीन पण ज्यांचं लग्न राहिलंय त्यांना सांगते ऐका, जर भगवान बाबाच्या कृपेने तुमचं लग्न जमलंच जमलंच, तुम्हाला बायको भेटलीच, कोरोना नसलाच, तुम्ही लग्नपत्रिका छापलीच, तर लग्नपत्रिकेच्या खाली एक अट लिहा. मी बहीण आहे सांगते म्हणून लिहा, एकच अट लिहा, दारू पिऊन येणाऱ्याला माझ्या लग्नात प्रवेश नाही. पोरीच्या बापाचा निम्मा खर्च कमी होईल महाराज, तेवढं तरी करा. आणि ह्याच्या पुढचं सांगते, जी लिहितय ती नीट पाहिजे. जर लिहाणारच नाही ध्यानी तसं तर त्याला लिहायचा अधिकार परन सुधरा रे घरायचंय. तुम्ही गुणवान आहेत, कर्तृत्ववान आहेत. आज सत्ता करायला पोर आहेत, नियोजन करायला पोर आहेत, पंक्ती वाढायला पोर आहेत, टाळ घेऊन उभा पोर आहेत, सगळं काही आहे. पण चुकतंय काय? स्टेटस राधा कृष्णाचं आणि गाणं हिरो हिरोईनचं चुकतं महाराज, चुकतं की नाही, आहे की नाही? फोटो देवाचा एवढंच चुकतो. म्हणजे आपण देवदेव बी आपल्या मनानुसार करतो. मी सांगते म्हणून ऐका, इथून पुढे तुमच्या मोबाईलचा डीपी, तुमच्या मोबाईलचा प्रोफाईल कुठल्याच पैशावाल्या लाचाराचा, कुठल्याच भ्रष्टाचाराचा, कुठल्याच हिरो हिरोईनचा नसला पाहिजे. इथून पुढे तुमच्या मोबाईलचा डीपी ज्ञानोबार आहे, तुकोबार, छत्रपती शिवर आहे, शंभू राजे, भगवान बाबा. अरे नाहीच कुणाचा पटला, स्वतःच्या बापाचा डीपी ठेवा. रक्ताचं पाणी कोण पोचलंय त्यांनी तुम्ही आम्हाला डीपी ठेवायच्या पात्रतेच आहेत. अरे ठेवा ना, काय जातं महाराज, प्रेम करायचंय अर करा. मी सांगते करा, तुम्ही नाही तर काय दापड का डांगऱ्यानं प्रेम करायचं का? तुम्हीच करायचं, बिंदास्त करा. पण प्रेम राधे नसेल कृष्णावर केलं ते प्रेम. आता या राधा कृष्णावर तर इतकं भांडवल झालंय महाराज, जी काही ही करी त्यात सगळं राधा कृष्णावर ढकली त्यात. आणि खुशाल म्हणतात देवानो केलो महामी का नाही अर नालाय का, तुझी देवाची बरोबरी होईल का? तू कृष्ण आणि ती राधा, अर्धरात्री लास ठेवू, अर्धरात्री बाळगा रे. तुम्हाला म्हणून सांगते राधा 21 वर्षाची होती तेव्हा श्री कृष्ण 5 वर्षाचा होता. राधे घी श्याम सुंदर. राधा कितीची? 21 ची. श्रीकृष्ण कितीचा? 5 चा. काय स्टेटस? म्हणते आपलं स्टेटस आलं कुठून? ते असं कृष्ण नाशी राधा कुठून आलं? हे वास्तव नाही, ही कल्पना आहे की राधा माझ्या जवळ आहे. आणि जर देव मनात आहे त्याला मनातून मी स्मरती आहे तर तो माझ्या जवळच आहे. त्याला मला इकडे तिकडे शोधायची गरज, तो माझ्या जवळ असायची गरज, कारण तो आणि मी एक आहे. मी तो आहे, तो मी आहे. त्याच्यामुळे मला वेगळं विभक्त अशी गरज. शंकराचार्य वर्णन करतात, देव करावे विंदे देव आहे महाराज.
चललेल्या पावलात घेतलेल्या नामात बघितल्या दृष्टीत हल्लेल्या पानात देव नटला नाना परी भरुणी उरला विठ्ठल जडी स्थळी भरला रीता सर्वागती राम देहा देही देवा आहे 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 हृदय मंदिर चंदन आहे हृदय मंदिर चंदन आहे देव नटला नाना परी भरोसे उरला शोधुनी पाहे इथं बघा माऊली इथे आज कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात तू जर इथे श्रद्धेनं मी जर भजलंय तुला मैया विष म्हणून मी मामित युक्ता उपासते सतया प्रियोपेत असत मी युक्त तमामत तू भक्त योग्यातला योगी आहे ज्याला भगवंताला मनात सामावत आलं स्वभक्त चित्तरंजनम सदैव आनंदनंदनम जी जे दिसे भूत देते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा आमचं कसं झालं महाराज आम्ही परमार्थ केलं प्रेम केलं देवावर पण निस्वार्थी नाही स्वार्थी आपलं प्रेम कसं आहे तुम्हाला सांगते माय मावल्या बऱ्यापैकी सणाला आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात तुमच्याकडं अये देवगावच्या बाया करतात का हे का बोलत जावा माझी माय बोल म्हणून तिथं बोलत नाही ह्यांची जिंदगी गेली गबस म्हणून तरी अजून गबसले नाही महाराज पण हिथं बोलत नाही काय सांगेस तुम्हाला सांग माझी माय का आमच्याकडं करतात तुमच्याकडं पुरणपोळीचा स्वयंपाक माया करतात का तुम्ही आहेत का गेलात झोपी झोपी आहेत ना हां पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आमच्याकडं करतात तुमच्याकडं करतात आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात तुमच्याकडं विचारले महाराज कधी जाळतात जीव गेल्यावर जाळतात हां चला महाराज आनंदी राहो पुरणपोळीचा स्वयंपाक केला स्वतःची पोळी केली केवढी होती काय माझी माया स्वतःच्या ढेरग्याला गिळाय केलेली पोळी केवढी होती ताटवर होती की नाही आणखी देवाला केली ती केवढी होती तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोलला तर इमानदारीनं सांगा देवाची केवढी होती एवढीच होती की नाही एवढीच होती की नाही अजून होय म्हणतात या काय लय अभिमानाची गोष्ट आहे काय राखी ठेवली तर इष्ट जळते का नाही महाराज पण काय काय म्हणतात लय बुमलो नको देव खात काय नाही म्हणता दादा कोण किती खाती नाही